बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंना उच्च न्यायालयाचा दिलासा. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अविनाश भोसलेंना जामीन मंजूर. ईडी आणि सीबीआयनं नोंदवलेल्या गुन्ह्यामध्ये दोषी दिसून येत नाहीत. ईडीनं 28 जून 2022 रोजी भोसले यांना अटक केलेली होती, तर सीबीआयनं नोंदवलेल्या प्रकरणामध्ये उच्च न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केलेला होता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.